गोंदिया जिल्ह्यातील देवरी तहसील कार्यालयात 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत तब्बल 7 कोटीहून अधिक शासकीय रकमेचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालंय. 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी तत्कालीन सर्व तहसीलदारांची चौकशीची मागणी होतीये. शासनाच्या तसेच जनतेच्या पैशाची कशी विल्हेवाट लावली जाते याचं ज्वलंत उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल तसंच नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यात पाहायला मिळतंय. केवळ 1-2 नव्हे तर तब्बल 7 कोटी 14 लाख रुपयांचा अपहार झाल्याचं शासनाच्या चौकशीत उघड झालंय. या प्रकरणात केवळ देवरी तहसील कार्यालयात नाझर आणि कनिष्ठ लिपिक यांच्यावर अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र आरटीआय कार्यकर्त्यांमार्फत मागवण्यात आलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणात या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई सोबतच या ठिकाणी होऊन गेलेले तहसीलदार सुद्धा या अपहारास दोषी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी दडपण्याचा अंदाज देखील आरटीआय कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 7 करोड 14 लाख रुपयांची निष्पन्न इतर पैशांचे झालेले होतं. त्याच्यावर ते संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी जे प्रमुख कार्यालय तहसीलदार होते त्यांच्यावर कारवाई न करता 2 बाबूवरच कारवाई केली आहे. पोलीस विभागाला मी माहितीच्या अधिकारमध्ये एफ आर बद्दल मागितली 7 करोडबद्दल, तर पोलिसांनी आतापर्यंत माहिती दिली म्हणून पोलीस प्रशासन विभागावरून विश्वास उडालेला आहे, म्हणून याच्यात पुन्हा अजून सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. या प्रकरणात शासन स्तरावरची बाब असल्याचं अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सांगण्यात आलं असून सदर प्रकारावर कुठलाही भाष्य करण्यास नकार देण्यात आलाय. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं शासन स्तरावर या बड्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं औचित्याचं ठरेल. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया.